मनोज जरांगे पाटलांची हिंगोलीमध्ये आज मराठा आरक्षण जनजागृती रॅली आहे आणि या रॅलीची जय्यत तयारी सुरू. 6 जुलै ते 13 जुलै अशी मराठवाड्यामध्ये जनजागृती शांतता रॅली होणार आहे. हिंगोलीमधून या शांतता रॅलीचा आज श्रीगणेश होणार असून या रॅलीची मराठा समाजाच्या वतीनं जय्यत तयारी सुरू आहे. गेल्या 20 दिवसांपासून मराठा समन्वयक गावागावात जाऊन या रॅलीची जनजागृती करतात. ही भव्य दिव्य रॅली होणार असल्यानं 1500 मराठा स्वयंसेवक यासाठी तैनात असणार आहे. या 300 महिलांचा देखील समावेश असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन रॅली निघणार आहे. हिंगोली शहरातल्या बळसोंड भागातल्या शिवनेरी चौकात JCB च्या माध्यमातून पुष्पवृष्टी करून जरांगे पाटलांचं भव्य स्वागत केलं जाणार आहे. रॅलीच्या बंदोबस्तासाठी 55 अधिकारी 450 पोलीस तैनात असणार आहेत. तर लातूरवरून 150 कर्मचारी पोलीस बंदोबस्तासाठी मागवण्यात आले. जरांगेंची जनजागृती शांतता रॅली आजपासून सुरू होते. तर यासाठी जय्यत अशी तयारी केली जाते. सध्या JCB च्या माध्यमातून आता जरांगे पाटलांवर पुष्पवृष्टी देखील केली जाणार आहे. हिंगोली मधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी. मराठा समाज बांधव जे आहेत ते हिंगोली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरामध्ये जमा झाली आहे. आपण बघू शकता की कशा पद्धतीची मोठी गर्दी जी आहे ते या रॅली मोठा बंदोबस्त आणि या रॅली एकूणच सगळं वातावरण जे आहे ते कटावे जे असतील फोटो असतील मागण्या करणारी दिल्या जातात जरांगे पाटलांच्या समर्थनात असो किंवा मराठा आरक्षण असेल.